सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येऊन मास्क वाटप करत जनजागृतीही करण्यात आली कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस वाढत असून शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येला आळा बसावा व कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील भराडी येथे पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार रोजी विनामास्क दुकानदारांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत त्या नागरिकांची जनजागृती व्हावी या उद्देशानं मास्कही वाटप करण्यात आले सिल्लोड ग्रामीण प्रशासनाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीनं अचानक कारवाई करण्यात आल्यानं अनेक नागरिक व दुकानदार विनामास्क काढून आल्यामुळे त्यांना दंडाची पावती देऊन दंड वसूल करण्यात आला सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमांचं पालन करून नियमित मास्क वापरणे सामाजिक अंतर ठेवणे अधिनियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन उपभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी केलं आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे भराडी बीड जमादार देवीदास जाधव हो। पोलीस नाईक संदीप कोथलकर पोलीस कर्मचारी कैलास दारकुंडे उपसभापती काकासाहेब राकडे सरपंच पप्पू जगनाडे आर एफ पठाण नारायण खोमणे ग्रामसेवक अशोक दौड कर्मचारी कैलास शेळके एजाज पठाण लक्ष्मण राकडे गणेश खुमणे सोमनाथ गोरे अमोल महाजन नारायण महाजन आदी उपस्थित होते वृत्त प्रतिनिधी कॅमेरामन सोमनाथ गोरेसह नानासाहेब गायकवाड भराडी